पाहुयात विस्तृत बातम्या. महापुराच्या काळात भाजप सरकारने मदत केली नाही. मंत्री व आमदारांनी सांगलीत येऊन शोबाजी केली. पुरामुळे 7 दिवस जनतेचे अतोनात हाल झाले. त्याचा बदला घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसला साथ द्यावी व कमळाबाईने दिलेला त्रास वसूल करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथील राम मंदिर समोर सभा पार पडली. ते म्हणाले, 5 वर्षात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 38,000 महिलांवर अत्याचार झाले, 12,000 दरोडे पडले, कायदा व सुव्यवस्था बिघडली, GST व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था बिकट झाली, पेट्रोल डिझेल वाढले, महागाईचा भडका उडाला, त्यामुळे राज्यात भाजपविरोधात लाट आली आहे. सांगली व कोल्हापूरला महापूर आला, नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने मदतीचा हात दिला नाही. 2 महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. मदतीसाठी हे सरकार कधीही धावणारे नाही. दुष्काळी प्रश्नावर देखील हीच भूमिका सरकारची होती. महापुरावेळी नागरिकांनी बोटीची मागणी केली, मात्र तत्काळ बोटी मिळाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे 6 दिवस हाल झाले. स्थानिक नागरिकांनी पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढले, मात्र सरकार याचे श्रेय घेत आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यासाठी समन्वय असता तर इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. महापुरावेळी शासनाचे मंत्री सांगलीत आले, त्यांनी नागरिकांची मदत केली नाही, तर मोबाईल TV गॉगलसह अनेक वस्तूंची खरेदी गेस्ट हाऊसवर करत चैनी केली. सांगलीचे लोकप्रतिनिधी देखील सांगलीवाडीला फिरकले नाहीत. पुरात आले नाहीत, ते 5 वर्षे परत मदतीला काय धावणार. त्यामुळे आता जनतेने विचार करावा. धक्का देण्याची हीच वेळ आली आहे. हाताला मदत करून आपला कमळाबाईवरचा राग व्यक्त करावा व 7 दिवस महापुरात झालेल्या त्रासाचा बदला घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, महापुराचे संकट सांगलीवाडी करावर आले होते. अनेकांची घरे पाण्याखाली गेली, 3 दिवस अन्नपाण्याविना हाल झाले. शासन मदतीला येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. संकटाला मदतीला न येणाऱ्या लोकप्रतिनिधीला आता बाजूला करावे असे आवाहन त्यांनी केले. सुरेश पाटील म्हणाले, सांगलीचे लोकप्रतिनिधी महापुरात धावून आले नाहीत, त्यांना जनतेचे देणे घेणे नाही, त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांनी पृथ्वीराज पाटील यांना साथ द्यावी असे आवाहन केले. काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची पाठी कोरी आहे, त्यांच्यावर कसलाही डाग नाही. स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात चांगले काम केले होते. त्यांचा वारसा घेऊनच ते राजकारणात आले आहेत. त्यांना समाजकार्याचा वारसा आहे. मदतीला ते धावतात, त्यामुळे त्यांना साथ द्या असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. पूर आल्यानंतर ज्या परिस्थितीला तुम्ही सर्वांनी आमच्या आया बहिणींनी सांगलवाडीचं तोंड दिलं, ती परिस्थिती भारतातल्या कधी कुठल्या लोकांच्यावर परत येईल यावी असं वाटणार नाही एवढी वाईट परिस्थिती होती. सरकार 6व्या दिवशी आलं. सरकारचे एक मंत्री फार काहीतरी मोठं काम केलंय म्हणून बोटीच्या पुढे चालत आले. सांगलवाडीकरांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. एवढी स्वाभिमानी आणि ताट आणि तोंडावर बोलणारी माणसं सगळ्या महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं होती. आणि आमच्या भगिनींनी जे TV सांगितलं त्यामुळं पूरग्रस्त सांगली कोल्हापूर सातारा भागातल्या लोकांच्या समस्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आल्या. काही मंत्री पलीकडच्या बाजूनं नाटक म्हणून पोहून आल्यासारखं करायला लागले. त्या मंत्र्याने रात्र सांगलीत घालवली, 1.5 लाख रुपये खर्च केले. त्याला नवा TV पाहिजे, त्याला नवा मोबाईल पाहिजे, त्याला नवा गॉगल पाहिजे. काय काय लोकांनी आपल्या हौशी करून घेतल्या. आम्ही पुरात बुडत होतो आणि हे गेस्ट हाऊसवर या नव्या सोयी कशा मिळतील याचा आग्रह करत होते.